नमस्कार मी मृदुला जोशी पुरंदरे सेलिब्रिटी चॅटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि आज आपला पाहुणा जो आहे ना तो एकदम स्पेशल आहे मराठी नाटक असो सिनेमा असो मालिका असो सर्व प्रांतात अगदी मुक्त संचार करणारा आणि आपल्या विविधांगी भूमिकेद्वारे आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा तुमचा लाडका भरत जाधव आज आपल्याबरोबर आहे अर्थात तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारू शकता तुम्हाला माहिती आहे आमचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य बरं जी चोवीस तास मध्ये घ्यायची म्हणजे असा विचार करा एवढं आपण एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये मध्ये कशी सुरुवात करणार म्हणून मी असं विचार केला की लेटेस्ट प्रोजेक्टवर बोलूया आणि okay. सतनागत म्हणजे अतिशय अंतर्बाह्य असे अंतर्मुख करणारा असा तो विषय हा अर्थात ही कादंबरीवर आधारित आहे ही कादंबरी तुम्ही वाचलीच असेल तुम्ही स्वतः कसे बघता या भूमिकेकडे नक्कीच एकतर मुळात जेव्हा चित्रपट माझ्यासमोर आला तेव्हा त्या ते पत्रकाराचा रोल होता मी जरा विचार करत होतो की हा रोल करू की नको पण तेवढ्याच महेश महेश मांजरेकर यांनी मला फोन करून सांगितलं की भरत तू कर हा रोल फार चांगला आणि त्याला अजून आपण थोडंसं थोडं वेटेज देतोय त्या रोलला आणि नंतर मग रोल करत हो म्हणालो मग शूटिंगच्या दरम्यान काही सिक्वेन्सेस पाहिले तर तो भयानक वाटलं म्हणजे बा इन द सेन्स जे मी त्यात पत्रकाराचा रोल करतो आहे पण मी सांगू का एक आम जनता पण त्या त्या गोष्टीकडे जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा पण आपल्याला त्रास होतो काय त्या बाईच्या अवस्था झाली असेल ते न्याय मागण्या मागण्यासाठी ती कशी फिरते आणि काय काय आहे त्या एकंदरीत अंगावर पटकन काटा येतो असं ते वाचताना वगैरे आणि काम करताना देखील आम्हाला तो अनुभव आला आणि आज आज आजचा आज आज दिवस काय का आपण अनुभवतोय की अशा लोकांना करता शिक्षा फाशीची शिक्षा व्हायला हवी वाचताच निर्णय आपण बघतोय प्रतीक्षेत आहे मात्र हा ज्वलंत मुद्दा आजही त्या कादंबरीवर म्हणजे एकोणीशे ब्याण्णव ची मला तरी काय परंतु आजही परिस्थितीमध्ये काही झालेला दिसत नाही आजही लोक बिनधास्तपणे हा विचार करू शकतात मुळात ना याच्यावर जर आता असा निर्णय जर झाला तर आपण त्या निर्णयाची वाट पाहत आहोतच थोडा कडक निर्णय झाला ना तर कुठेतरी आळा बसला असं मलाही वाटते नाहीतर कसं होतं आपण ब्याण्णव तर कादंबरीच्या स्वरूपातून ऐकलंय आज वीस बावीस वर्षांत परत असून त्याच गोष्टीकडे आपण परत चर्चाच करतोय पलीकडे काही घडत नाही याचा मात्र आता आता मात्र राग यायला लागलाय या एक फोन घेऊया आपण सोलापूरहून जीवन यांचा फोन आलेला आहे जीवन बोला काय प्रश्न आहे आपला हॅलो सर हॅलो हा प्रश्न विचारा जीवन पटकन आपला आ, सर मी पश्च्याला पिक्चर भरपूरलेला हा पिक्चर खूप आवडला तुम्हाला तुम्हाला प्रत्येक अगदी असते पण पिक्चर आवडला असं त्यांचा प्रश्न सगळेच सगळेच थँक्यू फोन केल्याबद्दल पण सगळेच रोल मला कसं असते कधी आपल्याला आवडतं आणि आपण तो करतो रोल कधी कधी आवडलेला रोल असतो पण तो नीट चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होत नाही मग त्याचा मात्र त्रास होतो पण तुम्ही म्हणताय असं मला विनोदी भूमिका तर आवडतातच पण त्यामुळे जरा हटके जर आपण विचार केला तर मला शिक्षणाच्या आईचा म्हणा किंवा रिंगा किंवा -रिंगा बकुळा नामदेव घोटाळे जरा असे जरा असे खो 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 एक होता एक थोडस हटके काही रोल असेल तर ते मला करायलाही मजा येत नाही भरत जाधव म्हणलं की कॉमेडी जॉनर कारण मधल्या काळात बऱ्याच लोकांना जसं त्या साहेबांनी मला प्रश्न विचारला तसं बऱ्याच काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला होता की विनोदी व्यतिरिक्त काय करू शकतोस का पण मी माझ्या बऱ्याच लोकांना मी सांगायचो की जवळजवळ सात ते आठ वर्ष मी एकांकिका स्पर्धा केली त्यामुळे मला आहे मी काय करू शकतो फक्त त्या दर्जेदार त्याच्या कलाकृती जर माझ्या समोर आल्या जर अशा काही हटके काय विचार सपनागत नगत आले तुम्ही पत्रकार म्हणून कसा आहे अभ्यास केला जेव्हा या भूमिकेत शिरलात तेव्हा नाही मुळात तर कादंबरीतच इतकं वजन आहे कादंबरीत इतकं काही लिहिलं गेलं आलेलं आहे तर एक्स्ट्रा अभ्यास करायची गरजच नाही मुळात आणि एक आपण जेव्हा पाहतो की एक अन्याय झालेली स्त्री आणि तिच्याकडे बाकीच्यांचा दृष्टिकोन कसा आहे आणि ह्या पत्रकाराचा दृष्टिकोन कसा आहे त्याला एक छोटीशी न्यूज करायची असते न्यूज ती बातमी स्वरूपात त्याला मांडायचं असतं त्या महिलेला न्याय मिळावा या दृष्टीने पण नंतर त्या गोष्टीचा वेगळ्याच पद्धतीने सामाजिक राजकीय भांडवल करण्या भांडवल होतो आणि मग खर घडलं तर किती त्रास सत्य दुसरीकडे राहत आणि कुठेतरी डीआरपीच्या याच्यामध्ये गर्तेमध्ये अडकल्या जातात अडकल्या जातात सांगितलं जातं मात्र आज आजची जी घटना आहे ही, ही खरोखर म्हणजे आज तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून ज्या तऱ्हेनं हे समाजामध्ये चाललेलं आहे त्या संदर्भात काय भाष्य नाही खर तर एकतरी असा प्रकार आस होऊ नये यावर मी ठाम आहे आणि झालं तर त्याच्यावर कडक शिक्षा व्हायलाच हवी अदरवाईज कसं आहे काही होत नाही म्हणून तर लोक अजून फोपावतात ना खरी गोष्ट झालं तर थोडा लोक विचार करतात आणि माझ्या मते आपले आया बहिणी आहेतच आप की आपण हाही विचार ज्यावेळेस आपण ते करत असतात जा कराल तेव्हा तुम्ही तो हा एक विचार माइंड की आपली आई बहिणी मानसिकता कुठल्या विकोपाला चाली असं अतिशय दुर्दैवी चित्र आहे नाशिकहून आपल्याला एक फोन आलेला आहे बोला गोविंद बोला तुमचा काय प्रश्न आहे नमस्कार सर नमस्का, नमस्कार नमस्कार नम... आ, नमस्कार तुमच्या खूपच कॉमेडी मालिका पिक्चर आम्हाला खूपच आवडतात प्रश्न विचारा आपल्याला काय करूच विनोदी धन्यवाद धन्यवाद तुमचे भूमिका खूप त्यांना आवडतात असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर खूप प्रेक्षकांचे फोन येतात पण मला ना आज त्या सतनागत या विषयावरती बोलण्याची <laughs> <जी> खूप आणि <laughs> मला असं वाटतं सयाजी शिंदे महेश मांजरेकर अशी एक तगडी कार म्हणजे तुमचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन म्हणजे प्रेक्षकांना एक ट्रीट असणार आहे ना अभिनय तिघं म्हणून पहिल्यांदा काम करतोय असं सयाजी दादावर मी अधिक चित्रपट केलाय म्हणजे मी महेश मांजरेकर काम केलंय मी सयाजी शिंदे काम केलंय पण आम्ही तिघं म्हणून असं पहिल्यांदाच काम करतोय तिघांची तगडे रोल येतो असं yes. नाही की कोणाला पण ती मजा आहे करताना मजा आली आणि सगळेच ग्रेट आर्टिस्ट आहे आणि देवीशा फिल्म प्रस्तुत हा जो चित्र याआधी पण देऊळ आहे भारतीय आहे आज अनेक बघतोय आपण पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे एकूण प्रोडक्शन सुद्धा एक तऱ्हेचं असणार असं आहे नक्कीच आहे आमचे कॅमेरामन वहाब आहेत दिग्दर्शक राजू पारसेकर राजू मी पारसे आधी पण 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 एक फिल्म केली होती होती ढंगाची गोष्टीवरचा अभ्यास आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट देणार अशा गोष्टींना तर खरं तर कौतुक करायला त्यांनी कर कर हा विषय निवडला मुळात आहे खूप महत्वाचा हा विषय एक फोन घेऊया आपण अलिबागहून सुधाकर यांचा फोन आलेला आहे सुधाकर बोला प्रश्न विचारा आपला नमस्कार नमस्कार हल्ली मराठी सिनेसृष्टीला खूप चांगले दिवस आलेले आहेत आणि भरत जाधवांचं काम म्हणजे दादांची आठवण येते ग्रामीण भागात भरत दादा म्हणजे भरत जाधव साहेबांना म्हणजे दादात मानलं जात <laughs> की अशीच उत्तमोत्तम प्रगती होत जावं okay. आणि हे जे हल्ली चालले वातावरण जे चालले पूर्ण जगभर असल्या भारतात त्याच्यावर एक <laughs> चांगला सिनेमा काढून म्हणजे जनजागृत होईल असं खर आहे खर धन्यवाद सुधाकर आमच्याशी बोलल्याबद्दल खरं तर गणपती केवढा अगदी उत्साह आहे मुंबईत तो खूप असतो आणि असं म्हणतात की कुठलाही म्हणजे त्याची कृपा प्राप्त झाल्याशिवाय या धरतीवरचं पाणी हलत नाही तुम्हाला ऐकून गणपती बाप्पाकडे तुम्ही कसे नतमस्तक होता कुठल्याही कलाकाराला रंगमंचा जे उभं राहतो आपण तर पहिली आराध्य असेल ते गणपती बाप्पाच आहेत आणि एक इतक्या तेत्तीस कोटी देव आपण म्हणतोय सगळेजण त्यातला एकमेव देव असे की जो पृथ्वीवर येतोय त्याचा वेलकम सगळ्या बाकी काय नाही फक्त आपण त्या बाप्पाला काही त्रास होणार नाही अशा गोष्टी फक्त हव्या आहेत आणि तिथेच नेमकं घोळ होतोय तर ते जरा सांभाळायला हवं की बाप्पाच्या पद्धतीने मग भीती वाटते पुढच्या वर्षी येतील की नाही बाप्पा अशी अराजक एवढी अराजकता माझ चालली आहे तर ते आता बाप्पा पण टेन्शन येते पण खरं सांगू एक हा सण आहे म्हणून काय होतं दहा अकरा दिवस आहे ना महाराष्ट्रात किंवा कुठे जिथे म्हणून गणपती गणेशोत्सव साजरा होतो तो एक आपला मोठा एक सण वाटतो आणि एक आपुलकीने तु तुमच्या घरी गणपती ज्यांच्या स्वतःकडे गणपती असला तरी दुसऱ्याकडे जाऊन गणपती गणपती लिहून जा जरा आमच्याकडे येऊन जा नाही खरं टिळकांचं कौतुक आता केलं पाहिजे आपण त्यांनी त्यावेळेस विचार केला होता की सार्वजनिक काम केलं पाहिजे असे सगळे सण वगैरे गोष्ट एक फोन घेऊया आपण कणकवलीहून फोन आलाय संजय यांचा संजय बोला प्रश्न विचारा आपला हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण नमस्कार सर uh, मला असं विचारायचं होतं की तुम्ही आता हा नवीन नवीन चित्रपट काढा असा की राजकारणावर आणि जे भ्रष्टाचार नाही भरपूर चाललंय महाराष्ट्रात त्याच्यासाठी एक नवीन चित्रपट निर्माण करावा आदर्श म्हणून एक महाराष्ट्र चित्रपट निर्माण करावा असं त्यांना पण माझा तर असा प्रश्न आहे की तुम्हाला काय पुढे असं काही विचार आहे का समाजाच्या दृष्टीने काही काम करण्याचं तुमचा माझा कल कुठे आहे कल कळला नेता नाही असं काय नाही नेता वर व्हायचं नाही मुला पत्रकाराची भूमिका सध्या केली आहे तर जसं साहेब म्हणत तसं चित्रपट वगैरे सामाजिक चित्रपट यायला हवेतच मी असं नाही म्हणत नाही थोडा विरंगोळे हवा सामाजिक हवेत मी नेहमी म्हणतो जेव्हा अशा पद्धतीचे सामाजिक चित्रपट जेव्हा येतात तर आपलं पण एक कर्तव्य की जाऊन तो थिएटर पण जाऊन चित्रपट पाहायला हवा बरेचसे चांगले चांगले चित्रपट सामाजिक लेवलचे आपल्यापर्यंत आले होते पण आपण ते पाहत पाहतेत टीव्हीवर झाल्यानंतर तुम्ही आम्हाला फोन करून सांगता की आम्ही हा चित्रपट पाहिला आम्हाला फार आवडला तर करायचं आहे चित्रपट येऊ शकतात फक्त कशी लोकांची गर्दी जर वाढेल अशा चित्रपटांना तर लोक अजून नवीन चित्रपट अशा धाडस करून चित्रपट आपल्या समोर उभे करतील त्यापैकी आमचा हा सपनागर चित्रपट आहे जो अशाच पद्धतीचा आहे सामाजिक चित्रपट आहे ती चळवळ आहे आपल्या समोर आम्ही मांडतो हा चित्रपट पहा म्हणजे तुम्हाला कळेल की या संदर्भात एक छोटासा मला प्रश्न विचारायचा आहे की गणपती आता तुम्ही कदाचित कुठे भांडायला राहत असाल अजून कुठे राहत असाल मात्र सुरुवात जी गणपतीची जी झाली तो पहिला प्रसंग तुम्हाला आठवतो की ती मंडळं ते वातावरण तो कट्टा आणि त्यानंतरची धमाल आणि आत्ताची नक्कीच मी लालबाग मरामध्ये माझा जन्म आणि सगळं आयुष्य गेलं असं मी समजेन आणि आमचे कर ते कसं व्हायचं लालबाग परळमध्ये विशेषतः गणेश उत्सव मंडळात आम्हाला ना काही ना काही कार्यक्रम करायला मिळायचे स्थानिक लेवलला मग आमचा ग्रुप असायचा मी अंकुश केदार अरुण कदम संतोष पवार आम्ही त्या मंडळात जाऊन भेटायचो की आम्हाला थोडंसं काही करायला द्या करा वगैरे आणि ते आम्हाला काय ते करा हा चला चला तर पंधरा मिनिटं दिली तुम्हाला करा मग त्यातून आम्हाला एक नारायण एकावन्न रुपये वगैरे आम्हाला मिळायचे तर ना त्याचं कौतुक आता वाटते खरं ते करायला मिळालं म्हणून आज आम्ही ना बिंदास्तपणे ह्या क्षेत्रात वावरतोय खर स्थानिक मंडळ मोठमोठी होती मोट स्टेज असायचे मोठमोठी मैदान असायचे आता अवस्था अशी की मैदानच गायब झाले स्टेज पण कमी झाले मुळातच गणपती बाप्पाला आता स्टेज कमी पडतोय जागा हो मूर्त्यांची हाईट वाढते मात्र जागा मात्र कमी आज आता एक फोन आला होता की मराठी चित्रपटांना खरेच चांगले दिवस येत आहेत पण मला असं वाटतं की याहूनही सुवर्ण का येऊ शकतो या मराठी प्रेक्षकांकडून आता की अनेक वर्ष तुम्ही ह्या प्रेक्षकांना जवळून आहे तुम्हाला खूप प्रेम दिला तरी देखील मराठी प्रेक्षकांकडून तुमची काय अपेक्षा आहे एक म्हणजे चित्रपटांच्या मराठी चित्रपटांच्या एक एकतर खरंच चांगली गोष्ट आहे की लोक आता चित्रपट थिएटर पाहत आहेत मी नाही म्हणत नाही त्याचं उत्तम उदाहरण दुनियादारी की आमचं दामोदर पंत किंवा टाइम पेज हे एका आठवड्यात तिन्ही चित्रपटांना प्रत्येक थिएटर लोकं लाईन लावून तिकीट काढत होते मग चेन्नई एक्सप्रेस चालू मग काही थिएटर्स थोडेसे गेले मी सांगेन की आता लोक येतात आणि चित्रपटही चांगले येतात हो, तर विषय सुंदर येतात तर माझं असं म्हणणं आहे की लोकांनी जसं त्या मागच्या वेळेस पण मी एकदा म्हंटल की शुक्रवार शनिवार रविवार हे फार महत्वाचे असतात ज्याच्यावर थिएटर्स ठरतं आमचं की पुढे लावायचं की नाही ते तर थिएटर्स उपलब्ध होणार की नाही तेव्हा कळतं तर मी रसिक प्रेक्षकांना एवढं सांगतो की तुम्ही खरंच जसं ह्या मधल्या काही चित्रपटात तुम्ही चांगला जोर धरलेला तसंच तुम्ही कुठलाही चांगला चित्रपट येत असेल मराठी विषय चांगला असेल तर शुक्रवार शनिवार रविवार मध्येच पहा असं मी मुद्दा म्हणेन की जेणेकरून ना मग तो कालावधी मिळतो आम्हाला oh. ते थिएटर्स अवेलेबल होतात जास्त कधी कधी असं व्हायचं याच्या आधी की चित्रपट यायचे लोक ठरे ठरे पर्यंत तो चित्रपट निघायचा त्यावेळेस मल्टीप्लेक्सला त्यांना वाटायचं की चित्रपट चालला नाही आणि लोकांना वाटायचं की चित्रपट चालला नाही तर आता लोक येतात मी नाही म्हणत नाही तर अजून तो ओघ वाढला तर त्याचा फायदा नक्कीच होईल त्यामुळे तेवढ्या दृष्ट्या आणि इतरही दृष्ट्या तेवढी डेव्हलपमेंट होणार मदत होऊ शकते सध्या तुमचा विषय हा एक महत्त्वाचा आहे परंतु तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं तांत्रिक दृष्ट्या पण चांगलं प्रगत झालं आपण हिंदीचं जे काही टेक्नॉलॉजी वापरतो तेच मराठीला वापरतो बजेटचा विचार असं मराठीत आम्ही करत नाही की थोडं कमी पडेल काय काय जास्त पडत नाही आता सगळे चित्र तुम्ही पाहाल तर तांत्रिक दृष्ट्या फार चांगलं आहे ती क्वालिटी पण आपण त्याच पद्धतीने देतोय मुळात कलाकारांना आणि डिरेक्टर टीमला मानलं पाहिजे की ते कमी वेळात सगळं करत आहेत हिंदी सारखं तीन तीन महिने शूटिंग करत नाही एक महिना तर म्हणजे अर्थातच लोक तिकीट बारीवरती गर्दी करतातच आहेत मला तुम्ही सांगा की ज्या तऱ्हेनं आपण एकूण बघितला चित्रपटाचं तुमचं हे तुम्ही एक निर्मिती संस्था सुरू करण्याच्या करता हा म्हणजे त्या संदर्भात सांगा काय तुमची अपेक्षा आहे आणि काय फ्युचर प्लॅन्स आहेत नोव्हेंबरमध्ये त्याचे एक रितसर अनाऊन्समेंट व्यवस्थित होईल <laughs> की भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी म्हणून <laughs> मी चालू करतोय मी माझा मित्र आहे विकास कोरे आम्ही दोघं मिळून तर करतोय आणि काही चित्रपट त्यातनं मी आणि काही सिरियल असतील किंवा इव्हेंट्स असतील पण एक जरा असं टिपिकलपणा काही नसेल म्हणजे जर मी विनोदी चित्रपट करत असेल तर त्यातही माझे एक सामाजिक बोध असलेले एखाद चित्रपट नक्कीच महाभारत अर्थात आता ची वेळ आहे पीसीआर तुझा एखादा आवडता डायलॉग म्हणून दाखवून त्याआधी मी तुला धन्यवाद देते दिला आवडता डायलॉग असं असं काय नाही म्हणतात दामोदर पंत जे आता हल्लीच लोक बघताना मला फोनवरच मला फोन करता विचारता काय गणपत तर दामोदर पंतातला पण डायलॉग आहे फक्त ते एकच शब्द येतो गणपत आणि सगळ्यात आवडल्या लोकांना तो म्हणजे गलगले निघाले oh. काय पाहते गलगले अरे वा गलगले स्वतः जी चोवीस तासच्या सेलिब्रिटी चाकमध्ये अरे वा नमस्कार नमस्कार <laughs> गलगिले नाही ते समोर पाहून फार बरं वाटतंय आणि गलगले तुम्हाला सगळ्यांना असं सांगतायत विनंती करतात की या गलगले एक नवीन चित्रपट येतोय त्यात गलगले कॅरेक्टर नाहीये पण कॅरेक्टर आहे एका पत्रकाराचं तो चित्रपट आहे सतनागत अतिशय गंभीर चित्रपट आहे पण नुसता गंभीर नाही तेवढंच एंटरटेन करणारा चित्रपट आहे काहीतरी सामाजिक बोध देणारा चित्रपट आहे का हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा त्या गलगलेंना आनंद होईल धन्यवाद <laughs> खूप छान खूप छान चोवीस तास एक पाऊल पुढे